विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण काही विस्तार सूत्रे शिकलो, त्यापैकी हे एक विस्तार सूत्र होतं. आपण मागच्या पाठामध्ये अभ्यासलंय की पहिल्या कंसामध्ये एक्स अधिक ए, दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी ह्या दोघांचा गुणाकार केल्यास हा विस्तार मिळतो. एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए गुणिले बी हा विस्तार मिळतो. याच्या उलट ह्या विस्तारापासून जर आपल्याला हे मिळत असेल तर आपण त्याला त्याचे अवयव असं म्हणतो. म्हणजेच एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए गुणिले बी, एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी हे अवयव आहेत. मग आपल्याला आता या प्रकारचं जे वर्ग त्रिपदी दिलेले असेल त्यापासून आपल्याला त्याचे अवयव कसे पाडायचे, अवयव कसे शोधायचे हे आपण या घटकामध्ये, या पुढील भागामध्ये आपण शिकणार आहोत. आता आपण पहिले उदाहरण पाहूया. इथे मी पहिले उदाहरण लिहिलेले आहे. तर ह्या उदाहरणाचे अवयव, ह्या दिलेल्या वर्गत्रिपदीचे अवयव शोधण्यासाठी आपल्याला वर्गत्रिपदीचा विस्तार सूत्र जे आहे त्याचा विस्तार लिहावा लागेल. विस्तार असतो एक्स वर्ग अधिक ए अधिक बी कंस पूर्ण कंसचा गुणिले एक्स अधिक ए बी, म्हणजेच ए गुणिले बी. तर आपण ह्या दोन्ही गोष्टींकडे निरीक्षण केल्यास तुम्हाला इथे साम्य दिसतंय, इथे साम्य दिसतंय. परंतु इथे जर ह्या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुम्हाला असं जाणवेल की जी अंत्यपदी आहे ती स्थिरपदी असते हे तर तुम्हाला माहीत आहे. ज्या अंत्यपदीच्या अवयवांचा गुणाकार हा जे मधल्या पदाचा सहगुणक आहे, जो मधल्या पदाचा सहगुणक असतो तो अंत्यपदाच्या अवयवांच्या बेरजे इतका असतो. मग आपल्याला इथे सहाचे असे अवयव शोधावे लागतील की त्यांची बेरीज पाच यायला हवी. मग सहाचे कोणकोणते अवयव आहेत बरं? जर आपल्याला माहीत आहे सहाचे अवयव आहेत सहा गुणिले एक, तीन गुणिले दोन, एवढेच अवयव आहेत सहाचे. तर यापैकी, ह्या दोन जोड्यांपैकी कोणती जोडी अशी आहे की तिची बेरीज पाच येते? निरीक्षण केल्यावर आपल्याला जाणवेल की तीन गुणिले दोन ही जी जोडी आहे तिची बेरीज पाच येते. मग आपण इथे ए ऐवजी तीन घेऊया, बी ऐवजी दोन घेऊया. मग आपल्याला कसं लिहावं लागेल? एक्स वर्ग अधिक तीन अधिक दोन एक्स अधिक तीन गुणिले दोन. आता आपण पुन्हा लिहून घेतल्यावर असं जाणवेल तुम्हाला एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक दोन एक्स अधिक सहा. आता इथे आपण दोन दोन पदांच्या जोड्या घेऊया. इकडे एक्स वर्ग आणि तीन एक्स यामध्ये आपल्याला एक सामायिक घ्यावा लागतो, घेता येतो. एक सामायिक घेतल्यानंतर इथे उत्तर येतं एक्स अधिक तीन. इकडे दोन एक्स आणि सहा यामध्ये दोन सामायिक घ्यावा लागतो. इथे येईल कंसामध्ये शिल्लक राहील एक्स अधिक तीन. तर एक्स अधिक तीन ही अवयवाची पहिली जोडी झाली आणि एक्स अधिक दोन ही अवयवाची दुसरी जोडी झाली. तर यावरून तुम्हाला या एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा याचे अवयव एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक दोन हे मिळतात. आता आपण दुसरे उदाहरण बघूया. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये फक्त जे दुसरे पद आहे ते ऋणसंख्या आहे, त्यामुळे आपल्याला नऊचे अवयव शोधताना विचार करावा लागेल की नऊचे अवयव कोणकोणते मिळतात. नऊचे अवयव मिळतात बघा नऊ गुणिले एक, तीन गुणिले तीन. तर यामध्ये कोणती जोडी अशी आहे की तिची बेरीज वजा दहा येते आणि गुणाकार धन नऊ येतो? तर आपल्याला ही गोष्ट माहीत आहे की दोन ऋण संख्या असतील तर त्यांचा गुणाकार हा धन येतो, मात्र त्यांची बेरीज ऋण येते. ऋण दोन ऋण संख्यांची बेरीज ऋण येते. दोन जर दोन्ही संख्यांना समान चिन्ह असतील तर त्याचं उत्तर लिहिताना ते जे समान चिन्ह आहे दोन्हीकडे जे चिन्ह आहे तेच उत्तराला येतं हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून इकडे वजा नऊ अधिक वजा एक यांची बेरीज केल्यावर उत्तर तुम्हाला वजा दहा मिळणार आहे, परंतु यांचा गुणाकार धन मिळणार आहे कारण वजा गुणिले वजा बरोबर धन. वजा आणि वजा यांचा गुणाकार नेहमी धन येतो. मग आपण इकडे अवयव लिहिताना एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा एक्स एक एक्स यात एक्सचा सहगुणक एक आहे, परंतु तो संकेतानुसार लिहिण्याची काही गरज नाही. अधिक इकडे नऊ गुणिले एक म्हणजेच नऊ, जसाच्या तसं आपण लिहूया. मग इकडे आपल्याला पहिल्या दोन पदांचा आपण एक गट करूयात आणि दुसऱ्या उरलेल्या दोन पदांचा एक गट करूयात. यामध्ये आपल्याला एक्स सामायिक घ्यावा लागतो.
एक सामायिक घेतल्यानंतर कंसामध्ये शिल्लक राहतं एक्स वजा नऊ. इकडे आपल्याला सामायिक घेण्यासाठी कोणतीही संख्या नाही म्हणून आपण एक घेऊयात सामायिक. कंसाच्या बाहेर ऋण संख्या घेतल्यामुळे आपल्याला कंसात इथे एक्स वजा नऊ असं लिहावं लागतं. बाहेर ऋणचिन्ह घेतल्यामुळे कंसामधील चिन्ह बदलेल. तर मग इकडे तुम्हाला दिसत आहे की पहिला अवयव येतो एक्स वजा नऊ आणि दुसरा अवयव येतो एक्स वजा एक. आता आपण तिसरे उदाहरण बघूया. तिसऱ्या उदाहरणाकडे जर तुम्ही बघितलं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं जाणवेल की त्यामध्ये दुसरे पद आणि तिसरे पद दोघांनाही ऋणचिन्ह आहे, अंत्यपदाला सुद्धा ऋणचिन्ह आहे. मग आपल्याला अवयव शोधताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मग पस्तीचे अवयव आपण शोधूयात. ते पस्तीचे अवयव असे असले पाहिजेत, बघा पस्तीचे अवयव असे असले पाहिजेत की त्यांची बेरीज ऋण दोन आली पाहिजे. मग ध्यानात ठेवा, जेव्हा गुणाकार ऋण संख्या येतो तेव्हा ही गोष्ट नक्की असते की दोन अवयवांपैकी एकात तरी अवयवाला ऋणचिन्ह असलं पाहिजे. फक्त मग कोणत्या अवयवाला द्यायचं, लहान अवयवाला द्यायचं की मोठ्या अवयवाला द्यायचं हे आपल्याला येणाऱ्या इथल्या बेरजेवरून लक्षात राहील. प्रथम आपण त्यांचे अवयव शोधूयात. पस्तीसचे अवयव आहेत एक गुणिले पस्तीस, पाच गुणिले सात. तर आपण शोधल्यानंतर आपल्याला पस्तीसच्या दोन जोड्या साधारणतः सापडतात, एक गुणिले पस्तीस आणि पाच गुणिले सात. तर यांचं उत्तर वजा दोन यायला हवं, ऋण दोन यायला हवं. ऋण दोन कधी येईल, जेव्हा मोठ्या संख्येला ऋणचिन्ह आपण देऊ तेव्हा त्याचं उत्तर ऋण दोन येईल. मग आपण याचे अवयव लिहिताना पाच गुणिले वजा सात असे लिहूया. म्हणजे जेव्हा सातामधून पाच किंवा सात आणि पाचची बेरीज होते, मी तुम्हाला सांगितलं की बेरीज म्हणजेच पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येचा जेव्हा बेरीज व्यस्त संख्या मिळवतो तेव्हा त्याची वजाबाकी होते. म्हणजे वजाबाकी ही तांत्रिकदृष्ट्या बेरीजच असते, फक्त पहिल्या संख्येमध्ये वजाबाकी करताना पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येचा बेरीज व्यस्त किंवा त्याला इंग्रजीमध्ये ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणतात, तो मिळवायचा असतो, म्हणजे त्याची बेरीज होते. मग सातमध्ये पाच मिळवल्यावर इथे वजा दोन शिल्लक राहील आणि आपल्याला तेच हवं आहे. मग आपण या पद्धतीने लिहूयात, पी वर्ग वजा सात पी अधिक पाच पी वजा पस्तीस. पस्तीसचे अवयव आपण वजा सात गुणिले पाच हे शोधलेले आहेतच. मग आपण आता दिलेल्या पदांमधील पहिल्या दोन पदांची जोडी बनवूयात आणि उरलेल्या दोन पदांची जोडी बनवूयात. तर इथे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला पी सामायिक काढावा लागेल, त्यानंतर कंसामध्ये उरतं पी वजा सात. आणि इकडे जर निरीक्षण केलं तर पस्तीसचा पाच हा अवयव आहे आपण इकडेच बघितलं आहे, म्हणून आपल्याला धन पाच हा कंसाच्या बाहेर सामायिक काढावा लागेल. मग कंसामध्ये उरतं आहे पी वजा सात. मग पी वजा सात हा या वर्गत्रिपदीचा पहिला अवयव येतो आणि पी अधिक पाच हा दुसरा अवयव येतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर पहिल्या पदाला सहगुणक नसेल तर तुम्ही इकडे अवयव शोधल्या तुमच्या लगेच लक्षात येईल की त्याचे कोणते दोन अवयव पडतात.